श्री साई कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी के कर्मचारियों द्वारा 1 अप्रैल से असहकार्य आंदोलन किया जा रहा है। बीते 6 महीने से इस कॉलेज के कर्मचारियों द्वारा पत्र व्यवहार के जरिए उनकी तनख्वाह बढ़ाने की मांग की जा रही थी। हालांकि फिर भी कॉलेज व्यवस्थापन द्वारा इस बारे में किसी भी तरह की कोई भी कार्रवाई नहीं की गई, जिसके विरोध में ये आंदोलन किया जा रहा था। इसी के चलते कॉलेज के कर्मचारी ने कहा कि जब तक हमारी मांगें पूरी नहीं होती तब तक हम ऐसे ही आंदोलन करते रहेंगे। श्री साई कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी भद्रावती मागील 8 महिन्यापासून आमच्या पगाराबद्दल काही माहिती मागण्या होत्या, त्यामुळे व्यवस्थापनासोबत मागील 6 महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार करून आमच्या मागण्याचा निराकरण केलं। त्यामुळे मागील 6 महिन्यापासून पत्रव्यवहारामार्फत व्यवस्थापनाने त्याबद्दल काही दखल घेतलेली नाही, तरी 1 एप्रिलपासून आमचं असहकार आंदोलन सुरू झालं। या असहकार आंदोलनाला आज 28 दिवस पूर्ण होऊनसुद्धा प्रशासनाने आणि व्यवस्थापनाने आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। एवढ्या कोविड एवढ्या महामारीमध्ये आम्ही रोज इथं येऊन रोज 8 घंटे आमचं आंदोलन चालू आहे, तरी आमच्या जीवाची पर्वा न करता व्यवस्थापनाने आणि प्रशासनाने आमच्या आंदोलनाची अजून दखल घेतलेली नाही। जोपर्यंत आमच्या आंदोलनाची दखल घेतल्या जात नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं असहकार आंदोलन असंच सुरू राहील।